आज तुम्हाला पोहे आणि रव्याची एक रेसिपी दाखवणार आहे तर ते बघा तुम्ही सामान बघा तर काय काय लागतं पोहे भिजून वाटून घेतले असे तर एक कप रवा कांदा एक मोठा कांदा पत्ता कोबी लसूण अदरक पेस्ट कोथिंबीर हिरवी मिरची बारीक केली चवीनुसार मीठ शिमला मिरची टमाटर चिली पेस्ट आणि ओरिगॅनो ते सगळं एकत्र करायचं पोहे भिजू घालून मिक्सर बनवून काढले ओरिगॅनो लीफ आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे शिमला मिरची बारीक केलेली टमाटो कांदा बारीक चिरलेला अदरक एकदम बारीक किसून घ्यायचं पाच दहा मिनिटं त्याला भिजून द्यायचं ते रवा असल्यामुळे त्याला भिजून द्यायला लागेल थोडा वेळ लहान मुलं कसं पत्ता कोबी खाते शिमला मिरची खाते त्याच्या नादाने खाते मुला मुलं शिमला मिरची पत्ता कोबी सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाईल आणि दहा मिनिटं ते समजा द्यायचा तर वाकत आहे ना हॅलो 10 मिनिट ठेवूयात आपण आणि बघूयात 10 मिनिटानंतरची रेसिपी आपले 10 मिनिट झाले आता तेव्हा असे झाले ते रोल करून घ्यायचं तेल आपण ठेवलेलं
इथे आपलं तेल पण तापत आहे आणि इकडे आपली उभी तयार करून झालेली आहे. टेस्ट जी आहे ती एकदम छान आहे, मस्त. आणि व्हेजिटेबल्स पण आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, तर ते एक बेनिफिट आहे. आणि मुलांना तर 100% आवडतील. ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी हे तळेपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक बटन दाबून घ्या. एकदम क्रंची क्रंची कवर होतो त्याचा, एकदम मस्त लागतात. पद्धतीने आपण त्यांना पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळले जाते. हे नक्की करून बघा असे. तेल तापलं का थोडं कमीच गॅस ठेवा बरं का, म्हणजे ते आसून बी कळेल शकतो कळेल त्याला. इकडे बघा आता आपले हे तळून झालेले आहेत वड्या, अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. असा कलर आपण सर्व्ह करून घेऊ. अशा पद्धतीने आपली पोहे आणि रव्याची टिक्क्या तयार आहे बघा, मस्त. जर तुम्हाला आज आमची रेसिपी आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की मम्मीला सांगा की तिची रेसिपी कशी झाली आहे. सो आता परत भेटूया एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.